मिक्स भाज्या असलेली झणझणीत मसालेदार अशी भाजी ऑर्डर करायची असेल तर सगळ्यात पहिला पर्याय डोळ्यासमोर येतो तो म्हणजे व्हेज कोल्हापुरी नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर आज मी हॉटेल स्टाईल व्हेज कोल्हापुरी आणि त्याच्यासोबत तव्यावर केलेली खरपूस अशी तंदुरी रोटी करणार आहे या भाजीसाठी खास कोल्हापुरी स्वाद असलेला एक गरम मसाला आपण करून घेणार आहोत यामध्ये एक टेबलस्पून धणे एक स्पून जिरे तीन चार लवंग एक दालचिनीचा तुकडा दहा बारा मिरी दोन टेबल स्पून सुकं खोबरं आहे एक टीस्पून खसखस आणि एक टीस्पून तीळ घेतलेले आहेत हे सगळे गरम मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत कढईमध्ये पहिल्यांदा धणी काढले धणे थोडेसे भाजून घेतले की मग तीळ याच्यामध्ये घातले बाकीचे गरम मसाले घातले आहेत एक एक मसाला घालत मध्यम ते मंदाचेवर हे भाजून घ्यायचं आहे खसखस काढली खोबरं घातलं आहे तशी तर गरम मसाला पावडर ही तर सगळ्याच भाज्यांमध्ये असते पण तीळ खोबरं खसखस यांच्यामुळं एक वेगळा कोल्हापुरी असा स्वाद या भाजीला येतो खोबरं हलकं भाजून घेतलं आहे हे असं सगळं गरम होईपर्यंत भाजून घेतलं हे मसाले थंड झाल्यावर मिक्सरवर याची बारीक पूड करून घ्यायची आहे शक्य तितके बारीक वाटून घ्या खोबरं खसखस असल्यामुळं हा जो मसाला आहे तो काहीसा तेलकट होतो याकरता काही मिक्स भाज्या आपल्याला लागणार आहेत त्यांपैकी एक म्हणजे फ्लॉवर फ्लॉवरचे असे मोठे मोठे तुरे काढून घ्यायचे आहेत मुळाचा भाग थोडासा चाकून कापून घ्या आणि मग हातानं असे मोठे मोठे तुरे काढून घेतले गाजराचे सुद्धा असे मध्यम आकाराचे लांबट काप करून घ्यायचे आहेत हे असे दोन पेरा एवढे गाजराचे काप करून घेतले फ्रेंच बीन्स म्हणजे फरसबीसुद्धा अशी लांब लांब कापून घ्यायची आहे व्हेज कोल्हापुरीसाठी भाज्या ज्या आहेत त्या खूप बारीक चिरायच्या नाही आहेत तर अशा प्रकारे मिक्स भाज्यांमध्ये आपण घेतलं आहे अर्धा कप मटार अर्धा कप गाजर अर्धा कप फ्रेंच बीन्स म्हणजे फरसबी आणि एक कप फ्लॉवरचे तुरे आहेत या ज्या सगळ्या भाज्या आहेत त्या आधी पाण्यामध्ये वाफवून घ्यायच्या आहेत त्यासाठी पाणी उकळायला ठेवलं आहे पाण्यामध्ये मीठ घातलं अगदी किंचित हळद घातली आहे पहिल्यांदा फ्लॉवरचे तुरे याच्यामध्ये काढले कारण फ्लॉवर मोठा मोठा आहे त्याला वाफण्यासाठी वेळ लागतो फार नाही अगदी अर्धा एक मिनिटच फ्लॉवर वाफवून घेतला आणि मग याच्यामध्ये बीन्स घातली आहेत त्यानंतर गाजर घातलं आहे सगळ्यात शेवटी याच्यामध्ये मटार घातला आहे कारण मटार अगदी लवकर शिजतो भाज्या खूप मऊ शिजवून घ्यायच्या नाही आहेत तर त्या करकरीतच राहिल्या पाहिजेत अगदी एक दोन मिनिटं पाण्यामध्ये उकळून घ्या आणि मग चाळणीमध्ये या निथळून घेतल्या भाज्यांमधलं पाणी जे आहे ते निथळलं पाहिजे त्याकरता चाळणीमध्ये अशा चा पसरून ठेवून द्या त्यानंतर ग्रेव्ही करण्यासाठी वाटण तयार करून घेऊ याकरता दोन मोठे मोठे पिकलेले लाल भडक असे टोमॅटो घेतले आहेत टोमॅटो जर का पिकलेले लाल भडक असतील तर ग्रेव्हीचा रंगसुद्धा छान येतो आठ दहा काजू पंधरा मिनिटांसाठी पाण्यामध्ये भिजत ठेवले होते ते असे मऊ झालेले आहेत ते याच्यामध्ये घातले सात आठ पाकळ्या लसूण घातला आहे एक इंच आल्याचे तुकडे घातले हे असं अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे याच्यामध्ये काजूचे कण लागले नाही पाहिजेत त्याचप्रमाणे अर्ध्या सिमला मिरचीचे असे मोठे मोठे चौकोनी काप करून घेतली आहेत सिमला मिरची जर का लहान असेल तर अख्खी वापरू शकता त्याचप्रमाणे एक छोटा कांदा असा चार भागांमध्ये कापून घेतला आणि मग कांद्याच्या अशा पाकळ्या काढून घेतल्या आहेत हा जो मधला उरलेला भाग आहे तो तुम्ही बारीक चिरून ग्रेव्हीमध्ये वापरू शकता कांदा आणि सिमला मिरची आपल्याला थोडीशीच लागणार आहे तर अशा प्रकारे आपली सगळी पूर्वतयारी करून झालेली आहे पहिल्यांदा कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल गरम केलं कांदा आणि सिमला मिरचीचे जे मोठे मोठे काप होते ते याच्यामध्ये घातले कांदा सिमल्या मिरची आपण इतर भाज्यांप्रमाणे वाफवून घेतली नव्हती मध्यम वर ते मंद आचेवर या भाज्या परतून घ्यायच्या आहेत सिमला मिरचीचा फक्त फ्लेवर येण्याकरता ती याच्यामध्ये घातली आहे मध्यम ते मोठ्या आचेवर या भाज्या करकरीत राहतील अशा पद्धतीनं परतून घ्यायचं आहे हे असं एखाद मिनिट परतलं कांद्याला थोडासा गुलाबीचा रंग आला की मग याच्यामध्ये ज्या वाफवून घेतलेल्या भाज्या होत्या त्या घातल्या भाज्या कोरड्या करून मगच याच्यामध्ये घाला नाहीतर मग तेल खूप उडतं या भाज्यासुद्धा फक्त एकदा तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत भाज्या करकरीतच राहिल्या पाहिजेत हे बघा गॅस मोठा असल्यामुळं भाज्यांना असा हलका रंग येतो मग या ये कढईतून काढून घेतल्या पुन्हा एक दोन चमचं तेल कढईमध्ये गरम केलं आता याच्यामध्ये तमालपत्र घातलं एक दोन सुक्या लाल मिरच्या घातल्या आहेत एक छोटा कांदा बारीक चिरून याच्यामध्ये घातला आहे कांदा गुलाबीसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे एखादा चमचा बटर हवं असेल तर याच्यामध्ये घालू शकता तेल बटर यांचा वापर तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता आपण हे सगळं घरी करतोय त्याच्यामुळं हॉटेलपेक्षा तरी तेलाचं प्रमाण कमीच असतं कांदा सर झाला की मग याच्यामध्ये हळद घातली साधं लाल तिखट घातलं आहे काश्मीरी लाल तिखट जे रंग छान येण्याकरता वापरतात ते घातलं आहे तिखटाचं प्रमाण तुमच्या अंदाजानं कमी अधिक करा टोमॅटोचं वाटण याच्यामध्ये घातलं तेल सुटेपर्यंत हे चांगलं परतून घ्यायचं आहे याच्यामध्ये काजू असल्यामुळं वाटण जे आहे ते तळाशी लागण्याची शक्यता असते त्यामुळं एकसारखं तळापासून हलवायचं आहे दोन ते तीन मिनिटं याला परतल्यानंतर असं तेल सुटायला लागलं मग याच्यामध्ये तयार केलेला जो गरम मसाला होता तो तुमच्या अंदाजानं घालायचा आहे तुम्हाला कितपत मसालेदार भाजी हवी आहे त्यानुसार हे घाला निमा मसाला मी घातला आहे खोबरं तीळ खसखस यांच्यामुळं छान कोल्हापुरी असा स्वाद या भाजीला येतो हॉटेल स्टाईल भाज्यांची खासियत म्हणजे सगळ्या भाज्यांमध्ये कसुरी मेथीचा वापर केलेला असतो एक चमचा कसुरी मेथी चुरून याच्यामध्ये घातली आहे आता ज्या भाज्या आपण परतून घेतल्या होत्या त्या याच्यामध्ये घातल्या भाज्यांना मसाला एकसारखा लावून घ्यायचा आहे अर्थात चवीनुसार मीठ घातलं हे असं छान परतून झालं मसाला एकसारखा लागला की मग याच्यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आहे ही भाजी थोडीशी ड्राय असते त्याच्यामुळे पाणी खूप जास्त नका घालू साधारण अर्धा ग्लास पाणी याकरता पुरेसं होतं आता दोन मिनिटे मंदाचेवर या भाज्या ग्रेव्हीमध्ये शिजवून घ्यायच्या आहेत भाज्या कच्च्या राहिल्या नाही पाहिजेत आणि अगदी मऊही शिजायला नको भाज्या शिजल्या की सगळ्यात शेवटी याच्यामध्ये पनीर जर का तुम्हाला हवं असेल तर घालू शकता हे असे पनीरचे चौकोनी तुकडे घातले पनीर सगळ्यात शेवटी घातलं आहे जेणेकरून ते तुटायला नको आणि याला शिजवून घ्यायची गरज नसते तर अशा प्रकारे आपली ही झणझणीत जान व्हेज कोल्हापुरी तयार आहे एक मोठा चमचा अमूल फ्रेश क्रीम याच्यामध्ये हवं असेल तर घालू शकता गॅस बंद केल्यावर याच्यामध्ये क्रीम घालायची आहे म्हणजे ती फाटत नाही क्रीम घातल्यानंतर ग्रेव्ही छान मिळून येते तिला काहीचा दाटसरपणा येतो अगदी हॉटेलप्रमाणे होते तर ही अशी आपली झणझणीत जान मसालेदार व्हेज कोल्हापुरी तयार झाली सोबत खाण्यासाठी घरच्या घरी तव्यावर तंदुरी रोटी करून घेणार आहे त्याची कृती थोडक्यातच सांगते त्याकरता दोन कप गव्हाचं पीठ चवीनुसार मीठ दोन मोठे चमचे तेल दोन मोठे चमचे दही आणि चिमूटभर खाण्याचा सोडा याच्यामध्ये घातला पाणी घालून असं पीठ मळून घ्यायचं आहे हे जे पीठ आहे ते कमीत कमी अर्धा तास मुरू द्यायचं आहे त्यामुळं भाजीला सुरुवात करण्यापूर्वी हे पीठ तुम्ही मळून ठेवू शकता गव्हाचं पीठ लावून याची लंबाकार किंवा गोलाकार रोटी लाटून घ्यायची आहे ही जी रोटी आहे ती चपातीपेक्षा जाड ठेवायची आहे पण खूप जाडही नको नाहीतर मग ती कच्ची राहते तव्यावरची बाजू आपण टाकणार आहोत त्याला थोडंसं पाणी लावून घेतलं तवा चांगला गरम झाला की मग याच्यावर रोटी टाकली हँडल असलेला तवा याकरता वापरायचा आहे नॉनस्टिक तवा अजिबात नको याला हे असे फोड यायला लागले की मग तवा दुसऱ्या बाजूनं धरून गॅसवर रोटी शेकून घ्यायची आहे रोटी ही अशी खरपूस भाजून घेतली तर ही अशी झणझणीत जान मसालेदार व्हेज कोल्हापुरी सोबत मिरचीचं लोणचं आणि कांदा तव्यावर खरपूस भाजलेली रोटी हा बेत तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद